नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये बऱ्याचशा पालकांच्या तक्रारी असतात मित्रांनो की त्यांची जी मुलं आहेत ती मोठी तर होतात, पहिली दुसरीत जातात किंवा त्यापेक्षाही वरच्या वर्गात जातात, तरी त्यांना एक सवय असते किंवा त्यांना ते कंट्रोल करता येत नाही, ते म्हणजे रात्री झोपेमध्ये ते लघवी करत असतात। तर मित्रांनो, ही जी लघवी करण्याची सवय आहे रात्री झोपेमध्ये, ती बंद करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी असा एक उपाय सांगणार आहे की तो उपाय केल्यानंतर साधारण 3 दिवसानंतर ती मुलं झोपेमध्ये कधीही लघवी करणार नाहीत। तर मित्रांनो, हा उपाय काय आहे, तो कसा करायचा, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। आणि एक छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट होती, जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेलवर जरूर क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये सहज उपलब्ध असतील। धन्यवाद मित्रांनो। पहा मित्रांनो, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरामध्ये देखील बरेचशी मुलं अंथरुणामध्ये सू करत असतात। 3 वर्षापुढील मुलं जे असतात ते अंथरुणामध्ये सू करत असतात। ती जाणीव होत नाही की त्यांना लघवी आलेली आहे, ते झोपेतून न उठता झोपेमध्ये सू करत असतात। तर मित्रांनो, याचे साइड इफेक्ट्स देखील बरेच आहेत। पहिलं म्हणजे त्या अंथरुण पांघरुणचा खूप वास येत असतो, वारंवार आपल्याला धुवावे लागतात। त्याचप्रमाणे मित्रांनो, झोपेमध्ये लघवी झाल्यानंतर त्या ठिकाणी ओलावा असल्यामुळे स्किन इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे मित्रांनो, वेगवेगळे स्किन डिजीसेस देखील त्यामुळे होत असतात। तर मित्रांनो, हे सर्व साइड इफेक्ट्स दूर करण्यासाठी आणि लघवी जी झोपेमध्ये होते ती बंद करण्यासाठी हा उपाय कसा करायचा आहे ते आता आपण पाहूयात। मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, बघा, या उपायासाठी आपल्याला लागणार आहे फक्त शुद्ध मध, ज्याला आपण हनी असं म्हणतो। तर आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होणारं हे जे मध आहे याचा वापर आपल्याला त्यासाठी करायचा आहे। तर मित्रांनो, याचा वापर कसा करायचा ते आता आपण पाहूयात। मित्रांनो, हे जे मध आहे, ज्या वेळेस मुलं रात्री झोपतात झोपण्यापूर्वी त्यांना 1 चम्मच मध चाटायला द्यायचं आहे, खायला द्यायचं आहे। मित्रांनो, मुलं हा पदार्थ अगदी आवडीने खातात। जर तुम्ही औषध गोळ्यांचा वापर केला तर बरेचसे मुलं त्याला नकार देतात, पण हे जे मध आहे हे चवीने गोड असतं आणि ते चटकन खाऊन घेतात। तर मित्रांनो, झोपण्यापूर्वी तुम्ही त्यांना 1 चम्मच हे द्यायचं आहे आणि झोपल्या म्हणजे ज्या वेळेस ते झोपत असतील त्यांना लघवी करून झोपण्यास सांगायचं आहे। पाणी पिणं जे आहे ते झोपण्याच्या आधी 1 तास त्यांना प्यायला सांगायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे। तर मित्रांनो, असं केल्यानंतर तुमची मुलं साधारण हा फक्त जो उपाय आहे हा फक्त 3 दिवस तुम्हाला करायचा आहे। 3 दिवसानंतर तुमची मुलं झोपेमध्ये चड्डीमध्ये सू करणार नाहीत आणि त्यांची ही सवय पूर्णपणे दूर होऊन जाईल। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करून आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।